बंधु भगिनींनो, शुभ दीपावली। रविवारी दिवाळी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे व त्याच दिवशी अमावस्या असते, तर ही अमावस्या कसा लाभ देणारी आहे हे आपण अगदी आश्चर्यकारकरित्या सहदेव भारळी यांनी सांगितलेल्या भाकितानुसार जाणणार आहोत। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा व लाईक नक्की करावे, कारण दिवाळीनिमित्त 10,000 लाईकचे टार्गेट आहे बंधूंनो। तर सहदेव भारळी शास्त्र भारतीय संस्कृतीचा पुरातन ठेवा आहे। विशेष म्हणजे भारळी नामक महान श्रीने संस्कृत भाषा अभ्यासून प्रचंड पंडित असलेल्या वडिलांकडून ज्योतिषशास्त्र शिकून व आपला भाऊ सहदेव याच्याशी संवाद रूपे हे शास्त्र प्राकृत भाषेत आपल्या पुढे मांडिले आहे। 700 वर्षापूर्वी एका बहुजन श्रीने केलेले हे कार्य आजही प्रचलित आहे व यातून त्यांचे प्रखर ज्ञान विद्वत्ता प्रतिबिंबित होते। तर दिनांक 12 नोव्हेंबर रविवारी अमावस्या दुपारपासून प्रारंभ होते व त्याच दिवशी लक्ष्मीपूजन आहे व सोमवारी अमावस्या दुपारी समाप्त होते। रविवारी असलेल्या लक्ष्मीपूजनाला आपण रविवार अमावस्या ग्राह्य धरली तरी सोमवारी सुद्धा अमावस्या असल्यामुळे अशा या दोन्ही दिवशींच्या अमावस्येबद्दल आपण जाणणार आहोत, कारण तुम्हाला सर्व माहिती देणे माझे इति कर्तव्य आहे। मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा व लाईक शेअर नक्कीच करावे, कारण त्यातील अर्थ शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर चांगल्या प्रकारे लक्षात येईल। तरी मित्रांनो, मला या निमित्ताने एक छोटीशी गोष्ट जी मला नेहमी मनात वाटते ती सांगायची आहे व ही गोष्ट असेल छोटीशी पण मोठी अर्थगांभीर्य त्यात आहे व ती तुमचे विचार परिवर्तन नक्कीच करेल। तर माता भगिनींनो, बंधूंनो, आपण अमावस्येला शुभ कार्य करण्याचे टाळतो, मात्र प्रत्यक्ष लक्ष्मी माता समृद्धी आपल्याकडे जी घेऊन येते ती आपली प्रिय माता लक्ष्मी अमावस्येलाच प्रगटते। यावरून अमावस्या किती शुभ असते, प्रत्यक्ष लक्ष्मी मातेने तिला निवडले म्हणून अमावस्येबद्दल आपण आपले मत बदलावे। तुमची गरिबी निघून जाण्यास वेळ लागणार नाही। गोष्ट छोटीशीच परंतु आपण ती विसरतो, ती यापुढे प्रत्येक अमावस्येबद्दल विचार करून बदल करण्यात यावे अशी माझी कळकळीची विनंती आपणास आहे। तर आता मूळ विषय असा की दीपावली अमावस्येचे फलित काय, तर ऐकूया भारळी माता यांनी काय सांगितले ते। भारळी माता आपले बंधू सहदेव यांना सांगताना म्हणते की अमावस्येचे फळ तुम्हाला सांगते सहदेवा, भारळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधाचा। रविवारी हो आली अवस तरी धान्य स्वस्त होय, राजा प्रजेस सुख उपजे प्रजा आनंदात राहे। वा वा, रविवारी आलेल्या दिवाळीबाबत हे वितान, त्याचबरोबर दुहार अमावस्या आहे तर शंका नको म्हणून सोमवारी काय होईल हेही आता ऐकूया व पुढे डिटेल त्याचा अर्थही आपण जाणणार आहोत। तर सोमवारी आली अवस जर उत्तम ती आहे, सत्कर्मी वर्तावे धारण महागन होय, अर्थात आनंदी आनंद। मित्रांनो, रविवारी अवस आली तर धान्य स्वस्त होईल व राजा व प्रजा आनंदात राहील। यातून अर्थ घ्यायचा तो असा की महागाईची झळ सामान्यांना पोहोचणार नाही, लक्ष्मी माता भरभरून देईल, सर्व चिंता विसरून दिवाळी गोड होईल, धूमधडाक्यात आपण दिवाळी साजरी करावी, कारण हे तुम्ही जे कष्ट केले मेहनत केली त्याचाच एक बेनिफिट आहे। मात्र परिस्थितीजन्य गोष्टीनुसार आपल्याला महागाई जाणते व त्रास देते, त्यामुळे या काळात तुम्हाला महागाईची झळ पोहोचणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल हेच आपण जाणावे। व दुग्ध शर्करा योग असा की सोमवारची अमावस्यासुद्धा आनंदी संदेश घेऊन आलेली आहे, गरजेच्या वस्तू महाग होणार नाही। नुकत्याच तुम्हाला गॅसच्या किमती कमी झाल्याचे जाणवले असेल, राजसत्ता ही स्थिर राहील व प्रजा गुन्ह्या गोविंदाने नांदेल। आणि वेगळी गोष्ट सांगायची म्हणजे लवकरच निवडणुका येणार असल्याने आता महागाई होणारच नाही, सरकार जनतेशी प्रेमाने वागेल, तसे जनतेला जाणू तरी देईल आणि त्याचमुळे भरभरून फायदे होईल। तर या संधीचे सोने सर्वसामान्यांनी करावे, कारण आगामी काळ नक्कीच परिस्थितीजन्यनुसार आशादायी आहे आणि दिवाळी खरोखरच खरी लक्ष्मी व समृद्धी आणणार आहे हे दिसत आहे। म्हणून आमचे भविष्यनिमित्त मात्र परिस्थितीच तुमची या काळी येणारी बदललेली दिसते व सुफल दिसते आहे। तर बंधू भगिनींनो, माहिती आवडल्यास थँक्स पाठवा, लाईक आणि शेअर व सबस्क्राईब नक्की करा। दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा तुम्हास, तुमच्या परिवारास, तुमच्या आप्त परिचय स्नेहास। दिवाळी भरभराटीची आनंदाची जाओ,
हीच माता लक्ष्मीचरणी प्रार्थना। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। चुकभूल माफी।